370 कलम रद्द केल्यानंतर काश्मीरवासियांची मने जिंकण्याची लढाई आता जिंकायची आहे, असं मत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी व्यक्त केलंय. नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कर्नल महादेव गुगे, ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सूर्यकांत जाधवर उपस्थित होते. यावेळी पुण्यातील अग्निशामक दलातील विजय भिलारे व फत्ते मोहम्मद शेख यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. शशिकांत पित्रे म्हणाले, आपल्या देशावर हल्ला झाला नाही म्हणजे देश सुरक्षित ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे. आपल्या देशाची सुरक्षितता म्हणजे केवळ सीमेवरील सुरक्षितता राहिली नसून देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. राष्ट्रीय सुरक्षितता म्हणजे राष्ट्रहिताचे संरक्षण. देशाच्या राष्ट्रहिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी तरुणांची आहे. देशातील औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकास, पर्यावरण आणि त्याचे रक्षण हे प्रश्न महत्त्वाचे होत आहे, असेही त्यांनी सांगितले. परंतु एक तृतीयांश भाग पाकिस्तानकडे राहिला आणि दोन तृतीयांश भाग आपल्याकडे राहिला. पण आपलं धोरण किंवा आपली आपली आपला प्रस्ताव किंवा प्रकल्पाचा आहे की तो संपूर्ण जो एक तृतीयांश भाग जो आहे तोही आपला आहे. आणि जेव्हा काश्मीर आलं त्यावेळेला पार्टीशन चाललेलं होतं, अत्यंत फाळणीचं एक मोठा डोम उसळला होता, त्यामुळे 370 नावाचं कलम भारत सरकारनं मान्य केलं. ते त्याचा अर्थच आहे की त्यांनी गडबडीत मान्य केलं, ते अत्यंत हंगामी होते. आणि त्या 370 कलमानुसार, कारण भारताची त्यावेळेला भारताची राज्यघटना तयार होत होती, त्यामुळे त्यांना आपण स्वतःची राज्यघटना बनवण्यासाठी त्यांना परवानगी दिली आणि त्यानुसार त्यांनी आपली स्वतःची राजघटना, आणि ती राजघटना अत्यंत विघटनकारक होती. परंतु 370 कलम हे निश्चितच हंगामी होतं. आणि गेले कित्येक दिवस पाकिस्ताननं आपल्याबरोबर काश्मीर घेण्यासाठी 3 युद्ध केली, 47, 65, 71 मध्ये त्यांनी जे युद्ध केलं ते त्यांचं अर्थात पूर्व पाकिस्तानासाठी होतं. आणि त्यावेळेला पाकिस्तानचे दोन भाग झाले. वास्तविक आज पाकिस्तान ज्या द्विराष्ट्रवादावर, म्हणजे मुसलमान मुस्लिम एक बाजूला आणि मुस्लिमेतर एका बाजूला, असं त्यांचं जे मत आहे, त्या आज भारतात जी मुस्लिमांची संख्या आहे ती पाकिस्तानच्या पेक्षा जास्त आहे. आज भारत हा जगातला दुसऱ्या लोक मुस्लिम संख्येचा भाग, त्यामुळं आपण एक, जसं मी म्हटलं, आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत, तरीही पाकिस्तान काही बदलत नाही आहे. आणि त्या तिसऱ्या युद्धात पराभव झाल्यानंतर त्यांना आता कळते भारताशी पारंपरिक युद्ध करता कामा नये, त्यामुळे त्यांनी एक नवीन युद्ध चालू केलं ज्याला आपण प्रॉक्सी वॉर म्हणतो. त्याचं भाषांतर मी परभारी युद्ध असं केलेलं आहे, म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर एक बंदूक ठेवून मारायचा, त्याला परभारी युद्ध म्हणतो. अशा प्रकारे त्यांनी ते परभारी युद्ध चालू केलं. कारगिल झालं, त्याच्यातही ते धडा शिकला नाही आणि अजूनही ते करत आहे. तर मग खूप दिवस ज्याची आवश्यकता होती त्या 370 कलमाला आपण खारिज केलेलं आहे, ते रद्द केलेलं आहे. आणि ते रद्द करण्याचा भारताला संपूर्ण अधिकार, कारण मात्र ते काश्मीर सोडा, भारताचा जम्मू काश्मीर आहे, त्याच्यावर भारताच्या राज्यघटनेचे हे संपूर्ण कायदे लागू आहे आणि त्यानुसार आपण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जे केले त्याच्यात काहीही चूक नाही आहे, मी खोलात जात नाही आहे, एक मोठं टी व्ही डिस्कशन बसेल. परंतु आपण जो हा निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत अशा प्रकारे संकट प्रवण निर्णय आहे. जोपर्यंत आता आपल्या समोर इतकी पुढे आव्हानं उभी आहेत, मी शौर्याबद्दल बोलत होतो, यापेक्षा मोठं शौर्य नसेल आता. आपल्याला त्या संपूर्ण काश्मीरी लोकांची, काश्मीरियत, जमुरियत म्हणतो, इन्सानियत हे आपण जे म्हणतो, त्या संपूर्ण काश्मीरच्या नागरिकांची मनं जिंकायची, त्याला म्हणतात बॅटल ऑफ हार्ट्स अँड माइंड्स, हृदय आणि मनाची आपल्याला एक लढाई त्यांच्याशी जिंकायची आहे आणि ती आता चालू होणार आहे. आणि हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की काश्मीरच्या ज्या
या 14 डिस्ट्रिक्ट जिल्हे आहेत त्याच्या फक्त 3 जिल्हे तिथून हे फक्त हा हे ट्रबल जे आहे हा जो प्रश्न आहे तो निर्माण होतो आणि बाकीचे सर्व काश्मीरी लोक आहेत त्यांना निश्चितच शांतता पाहिजे भरभराट पाहिजे आज 370 आम्ही गोंगे साहेबांनी मी तिथं अशा प्रकारे सेवा केलेली आम्ही तिथं पोस्टेड होतो आणि सर्व ठिकाणी काहीही त्यांची प्रगती होऊ शकत नाही कारण तिथं कुठलीही इंडस्ट्री जाऊ शकत नाही. आज काश्मीरमध्ये एक उत्तम काश्मीर देश जगाचा स्वित्झर्लंड बनू शकेल. विजय बिलारे म्हणाले, उद्याचा दिवस कसा असेल आणि कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही. म्हणून आजच्या काळात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण दिले पाहिजेत. सांगली कोल्हापूरमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती पुण्यावर देखील येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. 2005 मध्ये सिंहगड रोडला संतोष वालच्या पाठीमागच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आलेलं होतं आणि ते सर्व पाणी सोसायट्यांमध्ये घुसलेलं होतं. सकाळी 10 आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना बाहेर काढायला आतमध्ये शिरलो होतो. 3 आम्ही कंटिन्यू काम करत होतो. जवळजवळ मला वाटतं 750-800 लोक त्यावेळेस बाहेर काढले होते आपण आणि खूप अवघड परिस्थिती होती. आता हे जे आता सांगली कोल्हापूर या ठिकाणी जे चाललंय असं पुण्यामध्ये पण होण्याची शक्यता आहे, त्यासाठी नागरिकांनी पण काळजी घेणं गरजेचं आहे. परवा मी विश्रामवाडी भागामध्ये कॉल केला की घरा बिल्डिंग ग्राउंड फ्लोर 5 माजी होती सर आणि इमारतीमध्ये टोटल माणसं अडकलेली होती. साधारण 5 फुटापर्यंत पाणी होतं. त्याच्यामधनं त्या नागरिकांना आम्ही अक्षरशः कडवरती पाटकुळीवरती किंवा बोटिंगने वगैरे बाहेर काढलं. खडकी दापोडे भागात पण तशीच परिस्थिती होती. अशा अनेक ठिकाणी कॉल केलेले आहेत आणि इथनं तुम्ही पुढं थोडं जागृत राहा सर्वांनी. महिलांनी त्या लिफ्टचा अनुभव थोडासा सर्वांना सांगा, चर्चा करा. सर आता दुसरा एक की आपत्कालीनच्या व्यवस्थेत आता आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आपत्कालीनचे विषय होत असतील मला खात्री आहे, परंतु अग्निशमन दलाकडनं पण सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आलं तर जास्त उत्तम राहील. आणि दरवर्षी अग्निशमन दलाकडनं एक फायर डेमो किंवा एक इव्हॅक्युएशन ड्रिल घेतली तर आपल्याला अति उत्तम राहील ते. आणि त्यासाठी जे काही सहकार्य जे काही मदत लागणं संस्थेला असते ते माझ्याकडनं तुम्हाला पूर्णपणे राहील. ॲडव्होकेट शार्दुल जाधवर म्हणाले, समाजात शौर्याचे काम करणाऱ्या लोकांचा आदर्श विद्यार्थ्यांना मिळावा, तसेच शौर्य गाजवणाऱ्या लोकांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते.